महाराष्ट्रासह देशात पावसानं चांगलाच जोर पकडलाय, त्यातच आता हवामान विभागाकडून आणखी एक मोठ्या संकटाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशात पावसानं चांगलाच जोर पकडलायला आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि गुजरातमध्ये अतिवृष्टी झाली. गुजरातमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून यामुळे तेथील परिस्थिती बिकट बनली आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर पावसामुळे काही जणांचा मृत्यू देखील झाला. त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून एका मोठ्या संकटाचा इशारा देण्यात आलाय. बातमी पूर्ण पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अरबी समुद्रात आसना चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी कच्छ पाकिस्तान किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यानं हवामान तज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही एक दुर्मिळ घटना असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. सामान्यपणे अरबी समुद्रात मार्च एप्रिलमध्ये चक्रीवादळाची निर्मिती होते, मात्र ऑगस्टमध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची ही एक दुर्मिळ घटना आहे. तब्बल 60 वर्षानंतर ऑगस्ट महिन्यात चक्रीवादळ सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे तसंच कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान तुमचा भाग कोणता, जिल्हा कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.